कळंबोली सेक्टर 12 येथे डॉक्टर संग्राम धलकडे यांनी निध्याना मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं आहे. या केंद्राचे पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी अरुणकुमार भगत यांनी डॉक्टर संग्राम धलकडे यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या केंद्रात व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या, मानसिक विकार, बाल आणि प्रौढ मानसोपचार, स्मृतीभ्रंश उपचार, वृद्ध उपचार यांसारख्या समस्यांवर उपचार केले जातात. उद्घाटनावेळी मनीषा धलगडे, परमेश्वर शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपल्याला वाटत असेल की पूर्वी फक्त वेडे झालेले लोक आहेत त्यांनाच सायकॅट्रिस्टची गरज असायची, पण आता कुठल्याही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असू दे, तुम्ही फॉरेनला जाणारे आपले संघ असू दे, क्रिकेट संघ असू दे, विविध खेळाडू असू दे, त्यांच्याबरोबर कंपल्सरी एक सायकॅट्रिस्ट असतो. त्याचं कारण की त्यांना जो मानसिक थकवा किंवा टेन्शन येतं त्याला उपचार करण्यासाठी, त्यांची मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी सायकॅट्रिस्टचा खूप उपयोग होतो. आणि डोकेदुखी असेल, मायग्रेन असेल, असे काही सेक्सचा काही प्रॉब्लेम असेल, असे जे आजार आहेत, हां, हल्ली व्यसनमुक्ती, कारण प्रत्येकजण मला वाटते हल्ली तरुण पिढीकडं जर बघण्याचा विचार केला तर नशेकडं खूप लोक वळलेले आहेत, आणि त्याच्यातून नशामुक्ती करण्याचं काम देखील यांच्या क्लिनिकमधून केलं जातं. फक्त विश्वास हवा, आणि मला खात्री आहे की डॉक्टर संग्राम हे जिल्ह्यात कळंबोली असो आणि पनवेल परिसरातील सर्वांना चांगली सेवा देत असतात. बळसपायला त्यांचं मोठं सेंटर आहे, तिथं हे बरेच पेशंट ॲडमिट करून त्यांच्यावर विविध उपचार केले जातात आणि त्याच्यातून बरे देखील होतात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.